मित्र मैत्रिणींनो, कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च यूट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. महाराष्ट्र सरकार अंतर्गत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी इथे उपलब्ध झालेली आहे आणि कायमस्वरूपी नोकरीची सुवर्णसंधी आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे सरळ सेवा भरती ही आहे, तर कोणत्या पदांसाठी भरती असणार आहे, वयोमर्यादा काय आहे, शैक्षणिक अर्हता काय लागणार आहेत, अर्ज कशा पद्धतीने करायचे आहेत, वेतन किती मिळणार आहे, परीक्षा होणार आहे, मुलाखत होणार आहे, कशा पद्धतीने निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, अशा सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आहेत. त्यामुळे या पदांसाठी अप्लाय करायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये आहे, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, जेणेकरून महत्त्वाची माहिती जी आहे ती मिस होऊ शकते. तर चला आजच्या व्हिडिओला जी आहे आपण सविस्तर सुरुवात करूया. तर मित्रांनो, आजची जी नोकरीची जाहिरात, जसं सगळ्यांना ऑलरेडी याच्यापूर्वी एक व्हिडिओ केलेला आहे, जिल्हा परिषदेअंतर्गत नवीन जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. जवळजवळ 20,000 जास्त जागांसाठी भरती आहे ऑल ओव्हर महाराष्ट्र. सो एकत्र किती जागा आहेत फार्मासीसाठी तो व्हिडिओ ऑलरेडी केलेला आहे. आता यामध्ये बऱ्याच जागा आहेत बाकी सुद्धा वेगवेगळ्या पदांसाठी, ज्याच्यामध्ये आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, बऱ्याच पोस्ट आहे. सो प्रत्येक जिल्ह्यासाठी सेपरेट व्हिडिओ इथे येणार आहेत. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे जिल्हा परिषद अंतर्गत माहिती बघणार आहोत. असं बाकीच्या सगळ्या जिल्ह्यांसाठी सुद्धा सेपरेट व्हिडिओ चॅनलवरती बघायला मिळतील. सो तुम्हाला जर दुसऱ्या जिल्ह्याअंतर्गत अप्लाय करायचं असेल तर चॅनलवरती बाकीचे व्हिडिओ बघायला विसरू नका. त्यासाठी आज जर पहिल्यांदाच चॅनलला व्हिजिट करत असाल, न्यू असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर जिल्हा परिषद भरतीची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, पुणे जिल्हा परिषद अंतर्गत किती जागा आहे? पुणे जिल्हा परिषद अंतर्गत इथे 1,000 जागांसाठी ही भरती आहे. कोणकोणत्या पोस्ट आहेत ते आपण बघूया. ऑफिशियल वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. संपूर्ण माहिती ऑफिशियल वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. महत्त्वाचे मुद्दे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पुणे जिल्हा परिषद गट क अंतर्गत ही जिल्हा परिषद अंतर्गत नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ऑफिशियल वेबसाईट डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे व्हिडिओच्या खाली. ऑनलाईन या पदांसाठी अप्लाय करायचं आहे. सो ऑनलाईन कोणत्या वेबसाईटद्वारे अप्लाय करायचं ती लिंकसुद्धा व्हिडिओच्या खाली दिलेली आहे. त्यानंतर महत्त्वाचे दिनांक. सो दिनांक सगळ्या जिल्हा परिषदेअंतर्गत सेम आहे. ऑल ओव्हर महाराष्ट्र तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल सेम दिनांक आहे. 5 ऑगस्टपासून अर्ज सुरू झालेले आहेत. 25 ऑगस्ट शेवटची तारीख असणार आहे. हॉल तिकीट तुम्हाला परीक्षेच्या 7 दिवस आधी मिळतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जिल्हा परिषद भरती जी परीक्षा होणार आहे, सो परीक्षेसंबंधी स्टडी रिलेटेड सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहेत. सो यासाठी चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. पूर्ण परीक्षेची तयारी आपल्या चॅनलद्वारे इथे केली जाणार आहे. परीक्षा शुल्क इथे आहे खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 1,000 रुपये, राखीव प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 900 रुपये इथे आहे. त्यानुसार परीक्षा फी तुम्हाला ऑनलाईनच पे करायची आहे. अर्ज ऑनलाईन करायचे आहेत. सो लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. लिंकवरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन इथे अप्लाय करायचं आहे. सगळ्या जिल्ह्यांची माहिती झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज कसा भरायचा त्याचीसुद्धा संपूर्ण माहिती तुम्हाला बघायला मिळेल. परीक्षा या पदांसाठी होणार आहे. सो तुमचं हॉल तिकीट जे आहे तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरतीच इथे बघायला मिळेल, जिल्हा परिषद पुणे यांच्या परीक्षेच्या 7 दिवस आधी. सो ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. परीक्षा केंद्र कसं निवडायचं आहे त्याचीसुद्धा संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे. त्यानुसार तुम्ही परीक्षा केंद्र तुमचं निवडू शकता. सो इथेही सगळ्या जिल्हा परिषद अंतर्गत भरती आहे, पण तुम्ही अर्ज करू शकता दुसऱ्या जिल्हा परिषदसाठी सुद्धा पुणे व्यतिरिक्त. पण एक माझ्या मते तरी जो गोंधळ मागच्या वेळेस झाला की एकाच दिवशी परीक्षा होऊ शकतात सगळ्या जिल्हा परिषदांसाठी, त्यामुळे अर्ज भरताना थोडासा विचारपूर्वक अर्ज भरा. कारण की परीक्षा जर एका दिवशी झाल्या, कारण की अर्ज तुम्हाला भरताना दोन किंवा जास्त जिल्हा परिषदसाठी तुम्ही अप्लाय करत असाल तर त्यासाठी वेगळी फी तुम्हाला भरावी लागणार आहे. त्यामुळे परीक्षा जर एकाच दिवशी झाल्या तर तुम्ही एकाच ठिकाणी परीक्षा देऊ शकता. त्यामुळे एकाच ठिकाणी अर्ज तुम्ही भराल तर ते सगळ्यांसाठी चांगलं इथे राहणार आहे. ओके, तर पुणे जिल्हा परिषद अंतर्गत कोणकोणत्या पोस्ट आहेत ते इथे बघूया. सो आरोग्य सेवकच्या 124 जागा आहेत. आरोग्य सेवक पुरुष 50%, यासाठी 128 जागा आहेत. आरोग्य परिचारिका 436 जागा आहेत. औषध निर्माण अधिकारी 25, औषध निर्माण अधिकारीचा सेपरेट व्हिडिओ आपण केलेला आहे प्रत्येक जिल्ह्यांच्या जागांसाठी. तो जर तुम्ही बघितला नसेल चॅनलवरती जाऊन बघा, इथे आय बटनमध्ये सुद्धा त्याची लिंक दिलेली आहे. कंत्राटी ग्रामसेवकच्या 37 जागा आहेत. कनिष्ठ अभियंता 33, कनिष्ठ आरेखक 2, कनिष्ठ लेखा अधिकारी 3, कनिष्ठ सहाय्यक 67, कनिष्ठ सहाय्य लेखक 16, मुख्य सेविका पर्यवेक्षक 9, पशुसंवर्धन पर्यवेक्षक 30,
प्रयोगशाला तंत्रज्ञाच्या 4 रिगमन वरिष्ठ सहाय्यक वरिष्ठ लेखा विस्तार अधिकारी कृषीच्या 2 विस्तार अधिकारी पंचायतच्या 3 विस्तार अधिकारी सांख्यिकीच्या 2 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक बांधकाम आणि लघु पाटबंधारे विभाग याच्या 59 सो अशा पुणे जिल्हा परिषद अंतर्गत 1000 पदांसाठी ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सो प्रत्येकासंबंधी शैक्षणिक अर्हता यासाठी सुद्धा सेपरेट व्हिडिओ येईल. आता यामध्ये फक्त कोणत्या जागा आहेत ते आपण बघणार आहोत. सो पदानुसार शैक्षणिक अर्हता ह्याच्यामध्ये दिलेली आहे जाहिरातीमध्ये, ती तुम्ही बघू शकता. आपण कारण की बऱ्याच पोस्ट आहेत, सो प्रत्येक व्हिडिओमध्ये जर डिटेल माहिती बघत गेलो तर व्हिडिओ खूप मोठा होईल. सो आपण जिल्हा परिषद अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यानुसार किती जागा आहेत ते आपण बघणार आहोत. सिलॅबस, परीक्षेचं स्वरूप, अभ्यासक्रम आणि शैक्षणिक अर्हता, संपूर्ण माहिती सेपरेट सेपरेट व्हिडिओ येतील, ते तुम्ही चॅनलवरती बघू शकता. सो ह्या पुणे जिल्ह्याअंतर्गत जी पदं आहेत, वेतनश्रेणी कशाप्रकारे असणार आहे. सो आरोग्यसेवकसाठी S8 25,500 81,000, त्यानंतर औषध निर्माण अधिकारी S10 29,200 कंत्राटी ग्रामसेवक 16,000, कनिष्ठ आरेखक S8 25,000. सो वेतनश्रेणी दिलेली आहे कोणत्या पदासाठी तुम्ही अप्लाय करू इच्छिता, त्यानुसार वेतन तुम्हाला इथे मिळणार आहे. सो परीक्षेचं स्वरूप, दर्जा, कार्यपद्धती इथे दिलेली आहे कशाप्रकारे असणार आहे. ऑनलाईन तुमची परीक्षा घेणार आहे, IBPS तर्फे ही परीक्षा तुमची होणार आहे. सो ऑनलाईन परीक्षा असणार आहे. सो ऑनलाईन परीक्षेत तुम्हाला वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील, प्रत्येक प्रश्नास 2 गुण, 100 प्रश्न 200 गुण असणार आहे. त्याकरता 120 मिनटं म्हणजे 1-2 तासांचा वेळ तुम्हाला इथे मिळणार आहे. सो परीक्षेचं स्वरूप, संपूर्ण माहिती इथे आपण बघणार आहोत. दर्जासुद्धा दिलेला आहे प्रत्येक पदासाठी. सो ती संपूर्ण माहिती आपण बघू. सो कशाप्रकारे तुम्हाला स्वरूप असणार आहे प्रत्येक ह्याच्यासाठी, 100 तुम्हाला प्रश्न, 200 गुण मराठी, इंग्रजी, व्याकरण या संबंधीचे प्रत्येकाचं, त्याच्यामुळे 15-15 प्रश्न तुम्हाला इथे असणार आहेत. आणि तुमचा जो काही संबंधित, जसं तुम्ही फार्मासीसाठी अप्लाय करत असाल तर 40 प्रश्न तुम्हाला तुमच्या स्टडी रिलेटेड, तुमच्या पोस्ट रिलेटेड इथे असणार आहे. सो परीक्षेचं वेळापत्रक तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती बघायला मिळेल, आपल्या चॅनलवरती त्यासंबंधीसुद्धा अपडेट तुम्हाला मिळतील. सो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जिल्हा परिषद भरती संपूर्ण होईपर्यंत, अगदी परीक्षा आणि निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सगळे छोटे मोठे सगळे अपडेट आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळणार आहे. सो अटी शर्ती इथे दिलेल्या आहेत. सो त्या अटी शर्ती प्रत्येकाने नीट वाचायच्या आहेत आणि त्यानंतरच इथे अप्लाय करायचं आहे. वयोमर्यादा इथे दिलेली आहे. खुल्या प्रवर्गासाठी किमान वयोमर्यादा आहे 18, कमाल इथे आहे 38, राखीव प्रवर्गासाठी 43. सो ॲज पर इथे दिलेला आहे तुम्हाला. तुमचं वय जे आहे, शेवटची दिनांक जी आहे अर्ज अप्लाय करायची 25 ऑगस्ट 2023 रोजी तुमचं हे जे वय आहे ते इथे गृहीत धरण्यात येणार आहे. त्यानंतर महत्त्वाचे डॉक्युमेंट, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, कागदपत्र काय काय लागणार आहे तुम्हाला. सो अर्जदाराची माहिती बरोबर असलेलं स्वयंघोषणापत्र, शैक्षणिक अर्हतेचा पुरावा, वयाचा पुरावा, जन्मतारखेचा पुरावा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकेत असेल तर त्याचा पुरावा, राखीव प्रवर्गातून अप्लाय करत असाल तर जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर, पात्र दिव्यांग असेल त्याचा पुरावा, माजी सैनिक असेल ते, खेळाडू आरक्षण, सो जे आरक्षण तुम्ही घेणार ते, MSCIT लागणार आहे, टायपिंग किंवा शॉर्ट हँड ज्या पदांसाठी आहे त्याचं प्रमाणपत्र, त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र, जसं फार्मासिस्ट किंवा नर्ससाठी तुम्हाला जे काउन्सिलचं रजिस्ट्रेशन असतं ते सुद्धा इथे तुम्हाला लागणार आहे. सो संपूर्ण ही माहिती दिलेली आहे या पदांची व्हिडिओमध्ये. आरक्षण प्रत्येक पदासाठी कशाप्रकारे आहे, सो तो हे चार्ट इथे खाली आहे. PDF तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती बघायला मिळेल ही संपूर्ण. सो तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. ऑनलाईन तुम्हाला अप्लाय करायचं आहे. सो न्यू रजिस्ट्रेशन, न्यू अप्लाय करत असाल त्यानंतर रजिस्ट्रेशन मिळाल्यानंतर रजिस्ट्रेशन ID पासवर्ड टाकून इथे अप्लाय करायचं आहे. सो ऑनलाईन अर्ज कसा भरायचा सेपरेट व्हिडिओ चॅनलवरती बघायला मिळेल. सो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच आपण थांबूया. काही प्रश्न असतील, डाऊट असतील, कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. दुसऱ्या जिल्ह्यांतर्गत माहिती पाहिजे असेल तर बाकीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील. हा व्हिडिओ सेपरेट पुणे जिल्ह्यासाठी होता. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.